आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकतीच संगमनेर मध्ये पत्रकार परिषद घेत सेना भाजपकडे 10 जागांची मागणी केल्याचं म्हटलंय. आपण जिकडे जातो त्यांचाच विजय होतो असं सांगत त्यांनी विरोधकांच्या ईव्हीएमच्या विरोधातल्या भूमिकेवर भाष्य केलंय. तसेच प्रकाश आंबेडकर जरी भाजपात आले तरी मी काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नक्की काय म्हणालेत रामदास आठवले आपण पाहूयात. जरी टीका असेल ती खरी टीका करण्यास हरकत नाही. एकतर काँग्रेसच्या काळामध्ये नदी जोडण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला नाही. सगळे डॅम मोठ्या प्रमाणात उभे करण्याचा निर्णय त्या काळात झाला नाही. त्यामुळं काही ठिकाणी इरिगेशन आहे तिथं आपली पिकं चांगली येतात. या ठिकाणी नॉन इरिगेशन आहे तिथल्या शेतकऱ्यांची आत्महत्या करेपर्यंत परिस्थिती होती. याला काही मोदी जबाबदार आहेत असा अजिबात नाही. मोदी रस्त्यामध्ये जागामध्ये वर्षानुवर्षे तसंच होतं. त्यांनी कामं केली नाही तसं नाही, त्यांनी कामं केली. मोदी जसं प्लॅनिंगने काम करत आहेत अशा पद्धतीचं कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी सिस्टमॅटिकली काम न केल्यामुळं देशामधली परिस्थिती अत्यंत अशा पद्धतीनं झालेली आहे. आणि आपण नॅशनल हायवे पाहिलेले आहे की काँग्रेसच्या काळामध्ये एक नॅशनल हायवे चार बदल होत नव्हता. कारण बेंगलोरचा हायवे जो आहे तो काय प्रमाणात त्यांच्या काळामध्ये तर झाला. तर आता मोठ्या प्रमाणामध्ये नितीन गडकरींच्या डिपार्टमेंटने जवळजवळ 11 लाख कोटी रुपये खर्च केले. हे सगळे अनेक ठिकाणी रस्ते नॅशनल हायवे